अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। राज्यामधील शेतकरी बांधवांच्या सतत होत असलेल्या आत्महत्या होऊ नये म्हणून बोदवड शहरातील पाटील पेट्रोल पंपचे संचालक जितेंद्र पाटील यांनी शेतकरी बांधवांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी म्हणून शेतकरी मेळाव्याचे आयोजन नुकतेच केले होते। या शेतकरी मेळाव्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून अधिक उत्पन्न कसे घ्यावे याबाबतचे मार्गदर्शन कृषी तज्ञांमार्फत देण्यात आले। याबरोबरच शेतकरी बांधवांना विविध राष्ट्रीयकृत बँकांमधून कर्ज कसे त्वरित उपलब्ध होते याबाबत सुद्धा बँक अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले। आमचं एक आर्य फाउंडेशन म्हणून एक ट्रस्ट आहे। आम्ही प्रत्येक जो शहीद झालेला आहे भारताच्या सीमेवर त्याला प्रत्येक शहीदाला आम्ही 65,000 रुपयाचा चेक दिलेला आहे घरी जाऊन। मी त्याची पावती किंवा कोणाला पावती पुस्तक आणि कधी पैसेही मागितले नाही आहे। नॅशनल लेवलचे डॉक्टर्स, इंजिनियर्स किंवा IAS अधिकारी स्वतःहून चेक किंवा बँकिंग इंटरनेट बँकिंगने त्याच्यात पैसे पाठवतात। आता आम्ही एक असा संकल्प केलेला आहे, त्या खात्यात इतके पैसे आलेले आहे जवळपास 48 लाख रुपीज आता त्याच्यात शिल्लक आहे। तर आम्ही असं सांगितलं आता की बाबा जो हुशार होतकरू विद्यार्थी असेल पण त्याचे आई वडील कमावते नसावे, त्याची घरची परिस्थिती एकदम जर का सोसो असली तर आम्ही तो मुलगा, त्यांनी जर कधी IIT करायचं म्हटलेलं असेल किंवा त्यांनी डॉक्टर MS करायचं म्हटलेलं असेल तर त्याला आम्ही शैक्षणिक दत्तक घ्यायला तयार आहोत। तुम्ही आता जमलेले जेवढे असाल तेवढ्यात फक्त तसा विद्यार्थी आमच्या नजरेत आणून द्यावा, आम्ही त्याला चाच पडू आणि जर का योग्य असेल तर नक्कीच देऊ। बॉर्डरलेस अशी एक संस्था आहे अजून, त्यात 18 लाखाच्या आम्ही 3 ॲम्ब्युलन्स काश्मीरमध्ये आता ह्या टप्प्यात दिलेल्या आहे। याच्या आधी 4 ॲम्ब्युलन्स मारुती कार होत्या आपल्या, त्यात छोट्या दिलेल्या होत्या। म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये ॲम्ब्युलन्ससुद्धा दुर्मिळ आहे। मुफ्ती महम्मद सईद त्याच ॲम्ब्युलन्समध्ये वारलेले आहेत, कदाचित त्यांना दवाखान्यात नेता येतात किंवा ते म्हणजे तेवढीसुद्धा सुविधा तिथं नव्हती। तिथले बरेचसे लोक आता आमच्या डॉक्टरांच्या संपर्कात आहेत, हाय ते मोठे मोठे कामं अजून त्याच्या रिलेटेड आहे। आमचे मित्र किरण पाटील यांनी मला आठवण करून दिली, सगळ्याच गोष्टी सांगितल्या पाहिजे असं मला नाही वाटत। सबसे पहले तो यहाँ उपस्थित सभी हमारे ग्राहक बंधुओं और जो हमारे प्रमुख अतिथि यहाँ पे उपस्थित हुए हैं उनका मैं स्वागत करता हूँ भारत पेट्रोलियम की तरफ से और पाटिल पेट्रोल पंप की तरफ से। भारत पेट्रोलियम क्या है? भारत पेट्रोलियम बेसिकली हम सब सिर्फ हम जो यहाँ पे डीलर मौजूद है या जो यहाँ पे ऑफिसर मौजूद है वो सिर्फ भारत पेट्रोलियम नहीं है, आप सब जो यहाँ उपस्थित हैं जो कई सालों से भारत पेट्रोलियम के साथ जुड़े हुए हैं वो सब मिला के भारत पेट्रोलियम बनती है। आप सभी ग्राहकों को के बिना भारत पेट्रोलियम का कोई ऐसा अस्तित्व नहीं है। आज मैं आपको बताना चाहूँगा कि भारत पेट्रोलियम समय समय पर तरक्की करती जा रही है, उसकी मेन उसका जो मेन कारण है वो आप सभी ग्राहकों का जो विश्वास है भारत पेट्रोलियम पे उसकी वजह से ही हो रही है। समय समय पे भारत पेट्रोलियम का अगर हम देखेंगे पिछले साल भी हमारा बहुत प्रॉफिट बहुत अच्छा था और बाकी जो ऑयल कंपनियां हैं उससे कहीं ज़्यादा था। तो डेफिनेटली मैं ये कहना चाहूँगा कि भारत पेट्रोलियम जैसा मैंने आपको बताया कि आप सब ग्राहकों से मिलकर हम एक कंपनी बनते हैं, तो शुरू से ही भारत पेट्रोलियम ने ग्राहकों को ध्यान में रखते हुए ही सारे निर्णय लिए हैं और जो भी समय समय पे टेक्नोलॉजी लेके आए हैं वो ग्राहकों को ध्यान में रख के ही लाया है। भारत पेट्रोलियम ही वो कंपनी थी जिसने सबसे पहले ग्राहकों के लिए कुछ अलग करने के हिसाब से प्योर फॉर श्योर कॉन्सेप्ट लेके आया, मतलब पूर्णता और शुद्धता। अगर आप सोचेंगे पहले के समय में ये पुरानी मशीन्स हुआ करती थी जिसमें हमेशा ग्राहकों को मन में ये संदेह रहता था कि यहाँ पे मुझे बराबर मात्रा में ईंधन मिलेगा कि नहीं, तो उस समय भारत पेट्रोलियम ने एक कॉन्सेप्ट लेके आया प्योर फॉर श्योर, जिसके तहत उन्होंने ये दावा किया कि ये जो हमारा पेट्रोल पंप है यहाँ पे ग्राहकों को हमेशा शुद्धता और पूर्णता के रूप में ईंधन मिलेगा। और उस प्योर फॉर श्योर के साथ में हम हमेशा हमारे ग्राहकों को आमंत्रित भी करते आए हैं कि आप खुद हमारे पेट्रोल पंप पे आए और अपने हाथों से आप माप चेक कर सकते हैं या शुद्धता गुणवत्ता की जाँच कर सकते हैं।
और उसके अलावा अगर मैं कहूंगा ये एक पहलू है ग्राहकों से जुड़ने का। दूसरा जो पहलू था प्योर परचोर का ये था कि हम ग्राहकों को अच्छी से अच्छी सुविधाएं और सर्विस देना चाहते थे। उसके तहत हमने समय समय पे नई टेक्नोलॉजी भी पंप पे लेके आए। भारत पेट्रोलियम सारी कंपनियों में इस मामले में अग्रणी रहा है कि जो भी नई टेक्नोलॉजी आती थी उसको सबसे पहले भारत पेट्रोलियम अपने कस्टमर तक पहुंचाता था। जैसा कि ऑटोमेशन, अभी आज आपको पता है कि जो आज की अभी सरकार है हमारी वो डिजिटल इंडिया की तरफ जा रही है। कैश ट्रांजेक्शन हम लोग खत्म करते जा रहे हैं और कैशलेस ट्रांजेक्शन को हम प्रेरित कर रहे हैं कि हर कस्टमर उसकी तरफ जाए। तो उसी तरीके से भारत पेट्रोलियम भी आज से कुछ सालों पहले ऑटोमेशन सबसे पहले वो कस्टमर के लिए लेके आए थे, जिसके तहत हम ये आप लोग को और भरोसा दिलाना चाहते थे कि जो भी हमारे पेट्रोल पंप पे आप परचेज कर रहे हैं, जो भी ट्रांजेक्शन हो रहा है, उसका बैक एंड में सारा सपोर्ट है। आप कभी भी चाहे तो अगर आपको कोई शंका है कि मैंने अगर पेट्रोल डीजल जो भरा है उन्हें बराबर नहीं मिला है, तो आप बैक एंड में सारे चीजें चेक कर सकते हैं। तो ये भारत पेट्रोलियम ने सबसे पहले ये निर्णय लिया था आज से कई सालों पहले। बाद में उस जो कंपनी ने ये ऑटोमेशन लेके आया उसको दूसरी कंपनी ने फॉलो किया, लेकिन आज भी तकनीकी रूप से अगर मैं बताना चाहूंगा तो भारत पेट्रोलियम का जो टेक्नोलॉजी है, ऑटोमेशन है, बाकी कंपनियों से एक काफी ऊपर है। अगर आप देखेंगे तो आप सब लोग इस पंप से, भारत पेट्रोलियम से काफी सालों से जुड़े होंगे। पहले पुराने मशीन्स रहती थी जिसमें समय समय पे खराबी आती रहती थी, उसकी वजह से बहुत समय सेल बंद रहता था। तो उस सिलसिले में भी भारत पेट्रोलियम ने नया जो तकनीकी रूप से सक्षम जो मशीन्स होती है जिसको हम MPD बोलते हैं, वो सबसे पहले इंडस्ट्री में लेके आए। और आज मैं ये बताना चाहूंगा कि 100% जितने भी भारत पेट्रोलियम के पंप है सभी जगह पे पुरानी मशीन हटा दी गई है। 100% हम लोग MPD पे काम कर रहे हैं, जिसकी वजह से, और ये कहना चाहूंगा कि उसमें जो मेंटेनेंस प्रॉब्लम आते थे वो कम हो गए। और कस्टमर के लिए भी मैं बताना चाहूंगा उसमें क्या क्या नई चीजें आई हैं। अभी हम लोग 100% प्री सेट डिलीवरी मोड में हम डिलीवरी देते हैं, जिससे कि आप जो भी कस्टमर है उसको पता है कि मुझे अगर 100 रुपए का भरना है तो 100 का ही सेट किया है और 100 की ही डिलीवरी होगी। और सारी जो नई मशीन है उसमें प्रिंटेड बिल्स अवेलेबल है, कभी भी आप प्रिंट लेके चेक कर सकते हैं कि कितने का सेट किया था, कितने की डिलीवरी हुई है। वो ही डाटा ऑटोमेशन में भी कैप्चर किया जा रहा है। अगर आप इस पेट्रोल पंप से जुड़े होंगे तो आज से कुछ समय पहले यहाँ भी पुरानी मशीन थी, यहाँ पे ग्राहकों को ध्यान में रखते हुए अभी हमने कैनोपी भी लगाई है, क्योंकि गर्मी मुश्किल होता था, तो उसको ध्यान में रखते हुए कैनोपी भी अभी हमने पिछले 1-1.5 महीने पहले ही यहाँ पे कंप्लीट करवाया है। तो ये सब चीजें हम लोग आप सब लोगों को ध्यान में रख के कर रहे हैं, क्योंकि फिर मैं वही कहना चाहूंगा कि आप लोग से जो हमारा रिश्ता है उसको हमने एक समय शॉर्ट समय का रिश्ता नहीं है, ये जब तक ये कंपनी रहेगी, जब तक हमारा पेट्रोल डीजल चलता रहेगा तब तक हम लोग आप इसी तरह से आपसे जुड़े रहेंगे। और आज मुझे बहुत खुशी हो रही है कि इतने भारी संख्या में आप लोग यहाँ पे उपस्थित हुए हैं। ये दर्शाता है कि आप लोग का भारत पेट्रोलियम से, इस पेट्रोल पंप से जो लगाव है और जो विश्वास है वो कितना मजबूत है। तो अभी मैं आप लोग सभी लोगों को ये बताना चाहता हूँ कि आगे भी कंपनी और भी जो भी टेक्नोलॉजी में जो डेवलपमेंट होंगे उसको सबसे पहले भारत पेट्रोलियम आप तक लेके आएगा। और ये जो आज हम लोग मिल रहे हैं ये केवल एक बहाना है आप लोग से बातचीत करने का, कंपनी में क्या चल रहा है, हम लोग आपके लिए क्या करना चाह रहे हैं। तो ये समय समय पे इस तरह से हम लोग आपसे आगे भी मिलते रहेंगे। इतना मैं कहते हुए अपने 2 शब्द समाप्त करता हूँ। थैंक यू। आता पुढील मार्गदर्शन आपल्याला सचिनजी गायकवाड, स्टेट बँकेचे ते फंडिंग ऑफिसर आहेत, त्यांचं शिक्षण आहे MSc ॲग्री, ते थोडक्यात आपल्याला स्टेट बँकेच्या काही कर्ज योजना किंवा काय मनी व्यवस्थापन, मनी मॅनेजमेंट कसं करावं, काय केलं पाहिजे, त्याबद्दल ते 2 शब्द सांगतील। धन्यवाद जितूभाऊ। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व शेतकरी बांधव, महिला भगिनी आणि स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवर, वास्तविकता हा कार्यक्रम जितूभाऊंनी मला मागच्या वर्षी सांगितला होता की अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे। त्यावेळेस मी त्यांना लगेच हो म्हटलं, कारण एक पेट्रोल व्यावसायिक माणूस आणि शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेला कार्यक्रम हे थोडंसं ऐकायला वेगळं वाटत होतं, पण नेहमी 1 वर्ष झालं त्या माणसाला मी बघतो की बँकेत आलं तरी शांत बसत नाही, प्रत्येकाशी बोलणार काहीतरी आणि त्याला विचारणार। म्हणजे असं वाटायचं सुरुवातीला की माणूस त्रास देतोय सगळ्यांना, पण नंतर नंतर जाणवलं की आतून तळमळे, प्रत्येकाला त्या विषयामध्ये हात घालण्याची इच्छा आहे
प्रत्येक विषय समजवण्याची इच्छा आहे आणि आपल्याला जे काही माहिती आहे ते समोरच्याला सांगण्याचा प्रयत्न आहे. कारण व्यापारी आणि शेतकरी हे बऱ्याचशा वेळेस ताळमेळ बसत नाही, पण ते त्याचा समतोल साधण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात. तर ती गोष्ट एक मला चांगली वाटली आणि म्हणून हा कार्यक्रम, जरी मी जामनेर तालुक्यातला असलो तरी हा कार्यक्रम करण्याची माझी खरोखर इच्छा होती. आता मुळात बँकिंग हा विषय म्हटला की सगळी सुंगा अंत येतात, पैशाचं काय अंत येत नाही. बँकिंग हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. मुळात बँक म्हटलं की शेतकऱ्याला पहिल्यांदा वाटतं की मला लोन मिळेल की नाही मिळेल, आणि मिळेल तर त्या कागदपत्रांची पूर्तता करता करता माझा दिवस निघून जाईल, त्यापेक्षा मी बाहेरून कुठून तरी पैसे घेतलेले केव्हाही चांगले. पण एक बँक म्हणून नाही, मी स्वतःही एक ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असल्यामुळे आणि शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे एक साधारण बँकेत काय कागदपत्र लागतात की जी एक कमीत कमी कागदपत्र जी आपल्याजवळ असावी जेणेकरून आपल्याला कोणतंही कागद लोन मिळताना जे काही आपल्याला त्रास होणार नाही या गोष्टीसाठी बेसिक कागद शेतकऱ्याच्या बाबतीत जर म्हटलं तर योजना तर भरपूर आहेत, पण आपल्याला जी गरज पडते ती पीक कर्ज, त्यानंतर ठिबक, विहीर, पाईपलाईन, आणि आता शेतकरी हा व्यवसायाकडे वळतोय तर त्याच्यामध्ये डेअरीसाठी, पोल्ट्रीसाठी अशा प्रकारचे जे लोन्स असतात तर त्यासाठी शेतकरी नेहमी बँकांकडे येत असतो. ते लोन घेताना बेसिक कागदपत्र एक असावी की आपण आपले सातवारे क्लिअर असावे, त्यानंतर त्या ठिकाणी ज्या ठिकाणाहून कर्ज आधी घेतलेलं आहे त्या ठिकाणची परतफेड जी आहे ती व्यवस्थित झालेली असावी. कारण एक साधं उदाहरण असतं की मी नेहमी बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणतो, आपण एखादी मुलगी जर द्यायचे तर त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा चाचपणी करतो की बाबा ते गाव कसं आहे, त्या गावातली लोकं कशी आहेत, ते आपल्या मुलीला नांदवतील की नाही नांदवणार. हे जसे आपल्याला आपल्या प्रपंचामध्ये प्रश्न पडतात तसा बँकवाला पण म्हणतो की समोरचं गाव कसं आहे, परतफेड करेल की नाही करेल, त्या गावाचा ट्रेंड कसा आहे. आणि लोक खरोखर शेती व्यवसाय चांगल्या प्रोफेशनली करतात की नाही करत ह्या गोष्टीकडे बँक एक रिपेमेंटच्या हिशोबाने बघत असते. त्यामुळे आपले कागदपत्र ज्यावेळेस आपण साधारण पीक कर्ज घेत असू तर प्रत्येक पिकाची प्रत्येक बँकेने ही मर्यादा ठरवलेली असते. साधारण कपाशी आपल्या भागात घेतो तर साधारण 15-20 हजार रुपये एकरीच्या हिशोबाने शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप होत असतं. ते 7% व्याजाने मिळतं आणि त्याच्यामध्येही जर वेळेवर परतफेड केली तर 3% गव्हर्नमेंटकडून व्याज परतावा येतो, म्हणजे साधारण 4%च्या जवळपास ते व्याजदर पडतं. त्याचबरोबर आणखी एक बँकेच्या स्कीम्स आहेत की गोल्ड लोनसारख्या स्कीम आहेत, सोन्यावरही बँक कर्ज देते. तर आपण साधारण 21,000-22,000 रुपये तोळा या हिशोबाने शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे उतारा आहे, उतारा किती असला तरी चालेल, म्हणजे अर्ध्या एकराचा 10 गुंठे वगैरे असा असला तरी चालेल, पण आपल्याला आयत्या वेळेवर जे पैसे उभे करायचे आहेत ते साधारण 2-3 तासामध्ये तुम्हाला ते गोल्ड लोनसारखं लोन उपलब्ध होऊ शकतं. त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना ठिबक, विहीर, पाईपलाईन हा ज्वलंत विषय, कारण त्याशिवाय शेती होणं हे शक्य नाही. त्याकरताही बँकांमार्फत वेगवेगळ्या प्रत्येक बँकेमार्फत वित्तसहाय्य केलं जातं. त्याला व्याजदर साधारण 12-13%च्या जवळपास प्रत्येक बँकेचा असतो. आणि विहीर खोदण्यासाठी काही गव्हर्नमेंटल डिपार्टमेंटकडून परमिशन लागते. त्या डिपार्टमेंट परमिशन्स असेल तर आपल्याला विहीर खोदकामाकरता पण शेतकऱ्यांकडं लोन देता येतं. पोल्ट्री, डेअरी लोन यासाठी बँकेची ABL नावाची स्कीम आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या NA प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट, म्हणजे जर त्याच्याकडे तारण देण्यासाठी एखादी प्रॉपर्टी असेल तर त्याच्या 65% व्हॅल्युएशन इतकं शेतकऱ्याला लोन मिळू शकतं. फक्त त्याचे हप्ते जे आहेत ते मासिक राहतात, बाकी शेती कर्जाचे हप्ते जे आहेत ते वार्षिक राहतात. व्यावसायिक लोन जे आहे ते मासिक पद्धतीने आपल्याला फेडायला गरज असते. त्या व्यतिरिक्त बँकेच्या इतर व्यावसायिक, जसं ज्यांना पॉली हाऊसेस वगैरे करायचे आहेत, शेडनेट करायचे आहेत, त्यासाठीही बँकेच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत. घर बांधणी, वाहन कर्ज अशाही वेगवेगळ्या स्कीम्स बँकेच्या असतात. परंतु सगळ्यात महत्त्वाचं आहे शेतकऱ्याची परतफेड करण्याची वृत्ती. कारण वेगवेगळ्या कारणास्तव जर शेतकऱ्यांनी परतफेड नाही केली, मग त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल, प्रापंचिक कौटुंबिक काही प्रॉब्लेम्स असतील, या सगळ्यातून शेतकरी कसा तरी बाहेर येत असतो.
पण हे सगळं करत असताना जर आपण आपली पद सांभाळली बँकेमध्ये तर बँक नक्कीच तुम्हाला वेळेला आणि ज्यावेळेस तुम्हाला खरी गरज असते त्यावेळेस बँक तुमच्या पाठीशी उभी राहील. एवढे बोलून मी थांबतो. जर आमचा विषय हा तसा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा आहे, जर तुमच्या काही शंका असतील तर त्या आपण नंतरच्या सेशनला घेतल्या तरी चालतील किंवा आताही घेतल्या तरी, जसं तुमच्या नंतरच्या सेशनला तुमच्या बँकिंग संदर्भातल्या काही शंका असल्या तर आपण त्या त्या ठिकाणी घेऊया. आमची कृषी शाखा जामनेर आहे, बोदवडला पण आमची शाखा आहे. इथली शाखा थोडी लहान आहे पण जर काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही जामनेरच्या शाखेला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. एवढे बोलून मी आयोजकांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी ओळख करून देतो मी पहिले. माझं नाव पंकज माळे, मी कृषी विभागात मागील 5 वर्षापासून इथे सर्व्हिसला आहे आणि मी मागील 5 वर्षापासून इथला अनुभव पाहिला, शेतकऱ्याची इथली जी दयनीय अवस्था पाहिली. पहिला प्रश्न जो आहे इथला तो मेन म्हणजे पाणी. 22 किलोमीटर इथनं तापी आपली वाहते पण अजून शेतकऱ्याच्या शेताला पाणी नाही. हां, ते झालं आहे. दुसरा 16 तास लाईट नाही, कारण की मी त्याचा अनुभव स्वतः अनुभव घेतला. मी स्वतः पोल्ट्रीचा एक व्यवसाय सुरू केला, आम्ही 4 शेतकरी मिळून. त्याच्यात आम्हाला आमच्या त्या व्यवसायात कशा अडचणी गेल्या हे मी आज स्वतः अनुभवतोय. तर दुसरं आता एक नवीन एक संकट उभारलं आहे की आपल्या सर्वात जास्त जिव्हाळ्याचं संकट आहे बोंडअळीचं. बोंडअळी म्हणण्यापेक्षा त्याच्यात जेवढी शासकीय यंत्रणेची चुकी म्हणता भेटण्यापेक्षा जर काही आपल्या शेतकऱ्यांच्या काही ज्या थोड्या चुका असतील जर त्याच्यात जर आपण थोड्या जर त्या अवलंबल्या म्हणजे त्या चुकांवर जर मात केली तर आपल्या भागात जो होणारा कापूस आहे तो चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. त्याच्यावर वेगळ्या पद्धती आहेत ज्या तुम्ही म्हणजे इन्सेक्टिसाइडचा प्रमाण जे ठरवलंय शासकीय रेकमेंडेशन ठरवलंय त्याच्यानुसार जर केलं आणि ज्या कृषी सेवा केंद्रांनी ठरवून दिलेलं आहे. आता तुम्ही एक व्हिडिओ क्लिप पाहिली असेल की त्याच्यात डिस्ट्रीब्युटर सांगतो इतक्या प्रमाणात औषध मारा, त्याच्यानंतर तो खाली शेतकरी त्याच्या नोकरा सांगतो वेगळ्या पद्धतीने, म्हणजे औषधाची जी क्वांटिटी आहे ते जास्त प्रमाणात चालली आहे आणि त्या पद्धतीने किडीचं हे रजिस्ट्रेशन पॉवर वाढली आहे. त्याच्याने काय होतं की आज तुमच्या शेतामध्ये कीड जिवंत राहते पण तुम्ही अक्षरशः त्या औषधामध्ये बुडून जरी ठेवलं तरी ती कीड मरत नाही, एवढी रजिस्ट्रेशन पॉवर वाढली आहे. पण आपण अशा एकात्मिक कीड व्यवस्थापन केली पाहिजे. आम्ही असं म्हणत नाही की बा तुम्ही रासायनिक औषधं फवारू नका, रासायनिक औषधंसुद्धा फवारा पण त्याच्या आधी काही एकात्मिक कीड व्यवस्थापन आहे. जसं एखादी ट्रॅप लावला काही लावला, जसं तुम्हाला एखादी आम्ही इथे ट्रॅप दाखवू शकतो, एक लाईट ट्रॅप पाहिला असेल तुम्ही, तो लाईट ट्रॅप जर तुम्ही असा काही हे नाही की बा तो सोलरवरचा पाहिजे, तुम्ही घर बसल्यासुद्धा तो लावू शकता. वेळ फक्त त्याची एक आहे, रात्री 9 वाजेपर्यंत, संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत लाईट लावायचा. साधा पिवळ्या रंगाचा बल्ब झाडाच्या हाईटला लावला. जर तुम्ही जर पाहिलं तुमच्या शेतामध्ये काय लाईट लावला असेल तर त्यावेळेस तुम्हाला दिसत असेल की भरपूर प्रमाणात कीड त्या लाईटाच्या खाली दिसते आणि त्याचवेळेस तुम्हाला ती लक्षात येते की ती त्यातली मित्र कीटक कुठली आणि शत्रू कीटक कुठली. तर हे गोष्ट आपल्याला एक शास्त्रज्ञ म्हणून, शेतकरी हा एक शास्त्रज्ञ म्हणून सारखं काम करतो. त्याने जर ते ऑब्झर्वेशन केलं आपली मित्र कीट कुठलं आणि शत्रू कीट कुठलं हे जर त्याला ओळखता आलं तर त्याच्यावर तो नक्कीच मात करू शकतो. दुसरी गोष्ट, आता भरपूरशा प्रमाणात रस शोषणाऱ्या किडींचा अटॅक झाला हे जातो. आता बोंडअळीवरचा तो विषय झाला, बीटी आली, बीटीमुळे रस शोषणाऱ्या किडींचा अटॅक झाला भरपूरशा प्रमाणात हे झालं. तर रस शोषणाऱ्या किडीचा अटॅक जर तुम्हाला कंट्रोल करायचा असेल तर पांढरी माशी असेल, मावा तुडतुडे असतील जे पिवळ्या रंगाकडे अट्रॅक्ट होतात, त्याच्यात एक ट्रॅप असतो पिवळ्या कलरचा. जसं तुम्ही मागे क्लिप दाखवली होती, एक डब्बे पाहिले, डब्ब्यांवर काहीतरी औषध लावलं वाटतं, काय वाटलं काहीच वाटलं नाही कोणाला, कोणाला असं उत्सुकता नाही वाटलं की बा ते काय लावलंय काय नाही लावलंय. एक जनरली आपल्याकडे एक पिवळ्या रंगाचे कुठले याचे डब्बे असतील, कलरचे डब्बे असतील, त्याला डार्क पिवळ्या रंगाचा कलर लावा, त्याला सुकू द्या आणि त्याच्यावर फक्त कुठलं लावायचं तुम्हाला, एक तेल लावायचं, कुठलं, कॅस्टर्ड ऑइल म्हणजे एरंडीचं तेल लावायचं जे चिकट असतं फार. पिवळा रंग का, कारण कीड त्याच्याकडे अट्रॅक्ट होते. आणि हा उपाय एकदम म्हणजे घरगुती आहे, कमी खर्चाचा आहे. आज तुमचे खर्च जर कमी झाले तरच तुमचं उत्पन्न वाढणार आहे. शासन म्हणतं 1.5 पटीने उत्पन्न वाढलं पाहिजे, तर उत्पन्न कसं वाढेल, जर तुमचे खर्च कमी झाले तर उत्पन्न वाढणार आहे. आज तुम्ही बहुतेक जण, पूर्वी आपले आजी आजोबा घरचं बियाणं वापरायचे, म्हणजे त्याच्यामध्ये समजा एखादे हे असेल सोयाबीन असेल, सोयाबीनमध्ये आज एक ट्रॅप क्रॉप म्हणून कुठला पीक घेतात, कोणाला आयडिया असेल?
मका तर घेतास पण मक्या मका तर आहेच आहे, त्याच्याबरोबर एरंडीचं जर पीक घेतलं, एरंडीचे झाडं जर लावले तर केसाळ अळीचा अटॅक कमी होतो. म्हणजे केसाळ अळी ही एरंडीच्या झाडावर लवकर येते, जेणेकरून ते झाडं उपटून तुम्ही नष्ट करू शकतात, जेणेकरून तुमचा केसाळ अळीचा अटॅक कमी होतो. म्हणजे किडीला वेगळ्या दिशेने तिला प्रवृत्त केलं पाहिजे. ह्या गोष्टी आहेत. आता मेन उद्देश आपला गट शेती संदर्भातला आहे. आता इथे भरपूरसे गट झाले आधी पण गट झाले आणि पुढे पण येतात. लोक म्हणतात आम्हाला बियाणं मिळेल का, आम्हाला हे मिळेल का, कृषी वाहत फक्त तेवढ्यापुरतं विचारण्यापुरतं येतात. पण 100-200 रुपयाच्या बियाण्यासाठी तुम्ही 10 वेळा चक्रा मारतात, त्याच्यापेक्षा कृषी अधिकाऱ्यांनी तुमच्याकडे चक्रा मारल्या पाहिजे, हा कन्सेप्ट झाला पाहिजे. किंवा बँकेने तुमच्याकडे आलं पाहिजे, ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. किंवा एखाद्या अॅग्रेन फूडचे वाले त्यांनी म्हटलं पाहिजे की आमचं बियाणं लागवड झाली पाहिजे. सगळ्यांची एकच आहे, शेतकरी जर सुखी समाधानी झाला तर बँकेवाल्यांचं लोन फेडेल, अॅग्रीन फूड्स वाल्याचं पण जाईल आणि कृषी विभागाचं पण होईल. आता आमच्याकडे भरपूरसे कामं लागलेत, हे पंचनाम्याचेच कामं लागलेत. आम्ही आता एक सांगू इच्छितो की बुवा गट शेती म्हणजे कन्सेप्ट काय, किंवा आम्ही एकत्र यायचं परत पैसे जमा करायचे, हे करायचं, बँकेत पैसे ठेवायचे आणि मग हे करायचं का, तसं नाही. की आपण एकत्र आल्यानंतर आपले एक पीक पद्धत आहे. आता इथं बोदवडमध्ये एक जनरली मी पाहिलं की कापूस हे मेजर पीक आहे. बाहेरचे व्यापारी इथे येऊन खरेदी करतात, कापूस खरेदी करून त्याचं जिनिंग करतात, जिनिंग करून त्या गटाने वेअरहाऊसला ठेवतात आणि त्याच्यावर 70% लोन घेऊन परत ते तुमच्याकडनं कापूस खरेदी करतात. म्हणजे व्यापारी अजून व्यापारी मोठा होत चालला आहे आणि शेतकरी हा कमी याच्यात होत चालला आहे. तर शेतकऱ्यांनी जर हा विचार केला, आम्ही तेच सांगतो ना, आम्ही तुम्हाला ते सांगतो की योजना आहेत पण शेतकरी म्हणतो मका कोण ठेवेल गोडाऊनमध्ये, कोण ह्याच्यात हे करेल. ह्या गोष्टी आहेत. ह्या योजना जोपर्यंत तुम्ही स्वतः आत्मसात करत नाही किंवा हे करत नाही तोपर्यंत शक्य नाही. आता हीच कॉन्सेप्ट विलास शिंदे म्हणून आहेत, पिंपळगाव वसवंतला. एक तुम्ही ऐकलं असेल 500 कोटीचा टर्नओव्हर आहे त्या माणसाचा. शेतकरी उत्पादक कंपनी आहे, 10,000 सभासद आहेत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तो माणूस जर एवढा तळमळ करत असेल तर कुठे शेतकऱ्यांसाठीच करत असेल. आज त्याची भेंडी मिरची म्हणजे सगळ्या प्रकारचे फ्रुट्स एक्सपोर्ट होत आहेत, भाजीपाला एक्सपोर्ट होतोय. का? कारण की ग्रुप फार्मिंगचा फायदा आहे. आज प्रत्येकाला भाजीपाल्याची गरज आहे. बोदवडमध्ये सुद्धा भाजीपाल्याची गरज आहे. गरीबातला गरीब असो या श्रीमंतला श्रीमंत असो, त्याला रोज भाजीपाला घ्यावाच लागतो. तर तसेच एक सक्सेस स्टोरी आहे बोडक्यांची, पुण्यातल्या आहेत, अभिनव फार्मर्स क्लब म्हणून. तर त्यांची सुद्धा तेच कन्सेप्ट आहे. प्रत्येकाने अर्ध्या एकरापासून जर समजा टोमॅटोची लागवड केली असेल, काही केली असेल, त्या पद्धतीने जर ग्राहकाची डिमांड आणि शेतकऱ्यांची जर लिंकेज झाली तर तो फायदा जास्त होणार आहे. ह्या गोष्टीचा कन्सेप्ट आहे. दुसरं, आता ऑनलाईनच्या ज्या काही गोष्टी आहेत, आता आपल्याकडे कांद्याचे भाव जास्त वाढले आहेत. 40 रुपये किलो कांदे आहेत. माझ्या भगिनींना ताईंना माहिती असेल की कांदा कमी वापरा असं सांगता घरच्यांना. कारण की काय, कांद्याचे भाव वाढलेत. कांद्याचे भाव का वाढले, कारण की यावर्षी निसर्गाची अवकृपा झाली. कांदा हा दोघांना रडवतो, शेतकऱ्याला रडवतो आणि ग्राहकालाही रडवतो. तर त्याच्यात मेन उद्देश हा आहे की व शेतकऱ्यांनी त्याचा माल जोपर्यंत स्टॉक करून ठेवला नाही किंवा एक त्याला चांगला जोपर्यंत भाव मिळत नाही तोपर्यंत त्याने तो विकू नये. पण तो ठेवणार कुठे, कसं ठेवणार? तर त्याच्यासाठी शासनाने त्याच्यावर सुद्धा तरतूद आहे, कांदा चाळीची तरतूद आहे. एक आमच्याकडे टनेजवर अनुदान आहे, त्याचं 3,500 रुपये टनाने आम्ही अनुदान देतो. मॅक्सिमम 25 टनापर्यंत त्याचं कांदा चाळीचं असतं. साधारणतः 50% त्याचं अनुदान मिळतं शेतकऱ्यांना. शेतकऱ्याने पहिले पूर्ण खर्च करायचा, नंतर त्याच्या खात्यावर ते पैसे जमा होतात. अशा काही योजना जेणेकर जर तुम्हाला जर वाटत असेल किंवा मला ही योजना पाहिजे असेल, ती योजना तुम्ही विचारू पण शकता त्या बाबतीमध्ये. आता पॉली हाऊस शेड नेटचा एक कन्सेप्ट इथं सुरू झाला. स्टेट बँकेनेच इथं लोन दिलं वाटतं, युवतीला एका शेतकऱ्याला दिलं. त्याच्यापूर्वी आम्ही त्याला स्वतः त्या पॉली हाऊसविषयी मार्गदर्शन केलं, ट्रेनिंग दिलं. तो प्रत्यक्ष जाऊन शेतकरी जाऊन आल्यानंतर त्याने जेव्हा पॉली हाऊस उभारलं तर बँकेने त्याला लोन दिलं, 16 लाखाचं लोन दिलं. शासनाने 7 लाख रुपये त्याला सबसिडी दिली. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज तो शेतकरी 1 रुपया रोपाने टोमॅटोचं रोप असेल, मिरचीचं रोप असेल, तो विक्री करतोय. म्हणजे आज बोदवडच्या किंवा आजूबाजूच्या तालुक्यांना तो नर्सरीच्या द्वारे रोप प्रोव्हाइड करतोय. एक वेगळा व्यवसाय सुरू केलेला आहे. हाच कन्सेप्ट जर तुम्ही जर इथं केला गट शेतीच्या माध्यमातून, आता आम्ही म्हणणार की आम्ही काय करायला पाहिजे, तर गट शेतीच्या माध्यमातून आता तुम्ही पहिले लागतं तुम्हाला सुरुवात होते शेतीच्या सॉईल सॅम्पलपासून. सॉईल सॅम्पल म्हणतात साहेब माझा मातीचा नमुना तुम्ही घेऊन जा आणि तपासून करून द्या. शासनाकडे कर्मचाऱ्यांची संख्या थोडी कमी असल्यामुळे त्या गोष्टीची थोडी अडचण होते. पण जर तुम्ही एकत्र पद्धतीने जर म्हणत असाल एखाद्या गावात किंवा काही करत असाल,
तर जसं आज एक व्यासपीठ निर्माण केलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही आम्हाला बोलवलं तर शासकीय यंत्रणा सुद्धा तुमच्या दारापर्यंत येऊ शकते. जर 100-200 शेतकरी जर मातीचा नमुना काढून जर आम्हाला देत असाल तर त्याचा आम्ही नमुना चेक करून देणार. जसं तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेल्यानंतर रक्तलघवीचा नमुना चेक केल्यानंतर त्याला कुठलं औषध द्यायचं हे डॉक्टर जसं ठरवतं त्या पद्धतीने एक कृषी सेवा केंद्रवाला किंवा कृषी अधिकारी तुम्हाला त्या पद्धतीने मार्गदर्शन करतील. हा कन्सेप्ट इथून सुरू होतो स्टार्टला. तर शेतकऱ्याने पहिले इथनं ही सुरुवात केली पाहिजे की मातीचा नमुना काढण्याची, दुसरं पाण्याचा नमुना. आता याच्यात प्रायव्हेट संस्थासुद्धा आहेत, जैन इरिगेशनची एक प्रायव्हेट संस्था आहे ती थोडा जास्त त्याचा कॉस्ट जास्त आहे. शासकीय संस्थेमध्ये 250 रुपये नमुना आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आमच्याकडे देऊ शकता, जर तुम्हाला प्रायव्हेटमध्ये काय प्रायव्हेटमध्ये करू शकता. दुसरी गोष्ट सुरुवातीला लागते शेतकऱ्यांना, आता लागतं अवजारं की नांगरटी करायची हे करायची. आता मला एक विचारायचं आहे, एखाद्या शेतकऱ्याची 10 एकर जमीन आहे, जर त्याला नांगरटी करायची असेल त्याला खर्च किती येतो? 25,000 रुपये खर्च येतो. म्हणजे त्याला ट्रॅक्टर घेणं आवश्यक आलं किंवा मग कोणाकडनं भाड्याने घेणं आवश्यकच आलं. जर आम्ही असं म्हटलं की 10 शेतकऱ्यांनी किंवा 15 शेतकऱ्यांनी मिळून जर एकत्र पद्धतीने जर अवजारं खरेदी केले तर तुमचं वेळेची बचत होते, दुसरं पैशाची बचत होते. तुम्ही म्हणता कसं काय साहेब, आता त्याच्यात असा एक कन्सेप्ट आहे की ट्रॅक्टर तुम्ही जर 5 लाखाचं घेतलं, समजा एक 5 लाखाचं ट्रॅक्टर घेतलं की तुम्ही घेतल्यानंतर ते तुम्हाला वर्षभर किती काम करतं हा तुमचं पहिले कॅल्क्युलेशन केलं पाहिजे. किंवा नांगरटी झाली नंतर कापूस किंवा काढण्याच्या वेळेस काढणीच्या वेळेस त्यावेळेस तुम्हाला लागतं, इतर वेळेस तुमचं ट्रॅक्टर पडत असतं, पण बँकेचं तुमचं जे व्याज असतं ते कंटिन्यू चालू होत असतं. आणि वर्षातनं 1 किंवा 2 सीजन जर अवकाळी पाऊस झाला काही झाला तर त्याच्यात शेतकऱ्याचं नुकसान होतं, पण बँकेचं व्याजावर व्याज चढत असतं. जर 5 लाखाचं ट्रॅक्टर घेतलं तर 8-9 लाखापर्यंत ते व्याजाची परतफेड करता करता शेतकऱ्याची नाकीनोवी होते. पण याच्यात जर सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून जर एक कन्सेप्ट केला किंवा 10 शेतकऱ्यांनी मिळून जर 50-50 हजार रुपये रोखीने किंवा अथवा गटाच्या माध्यमातून कृषी विभागाकडे आले किंवा ट्रॅक्टर घेतलं तर त्याला सबसिडीसुद्धा आहे आमच्याकडनं. जर ते नसेल, जर तुम्ही रोखीने घेतलं तर प्रत्येकाची नांगरटी वखरटीची कामं होतात. म्हणजे जे तुम्हाला आज जे 50 रुपये 10 एकरला लागत होते ते तुमच्या पहिल्याच वर्षात पिटले आहात. ते ट्रॅक्टर स्वतःच्या असल्यामुळे तुम्ही भाड्याने सुद्धा देऊ शकतात, म्हणजे त्याचा मेंटेनन्सचा खर्च निघाला. हा कन्सेप्ट आहे, गट शेतीचं कन्सेप्ट हेच आहे. किंवा शासन हेच म्हणते की तुमचा खर्च तुमचा कसा कमी करता येईल. आता जायला दुसरं रासायनिक खतं झाले, औषधं झाले, हे सुद्धा लागतात. एकत्र खरेदी केले आणि जर तुम्ही कोटेच्या साहेबांकडे गेले किंवा आमचं 100 एकराचं आहे तर आम्हाला खतं पाहिजे औषधं पाहिजे, ते नक्कीच 20 रुपये कमी करतील एका बॉटलमागे किंवा याच्यामध्ये. कारण की त्यांना डायरेक्ट 100 लोकांचं त्या पद्धतीने मार्केटिंग मिळत आहे, कंपनीला पण मार्केटिंग मिळत आहे, कंपनीवाले पण तुमच्याकडे डायरेक्ट पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतील. हा कन्सेप्ट आहे, जेणेकरून आज तुमची भाग भांडवल क्षमता वाढेल आणि याच्याने तुमची पत पण वाढणार. याच्यात ठिबक सिंचन आलं, भरपूरशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही एकत्र पद्धतीने करू शकता. जसा इथे चांगदेवचा एक ग्रुप आहे ताप्ती पूर्णा म्हणून, त्यांनी युरिया ब्रिकेट्स तयार केला. युरिया ब्रिकेट्स हे कन्सेप्ट लोकांना माहीतच नाही की काय कन्सेप्ट. तो युरिया आणि डीएपीची एक कन्सेप्ट, एक 40-60% मिश्रण आहे, त्याला प्रेस करून एक ब्रिकेट्स तयार केलेले आहे. ती ब्रिकेट्सचा असा फायदा पडतो, तुम्ही कापसाला टोकन टोचून लावायचं आहे, तिला कापसाच्या झाडाच्या जवळ टोचून लावायचं आहे, जेणेकरून ते खत जे आहे ते हळूहळू त्या झाडाला 100% मिळेल. आता जनरली आपल्याकडे जी आपली माय माऊली म्हणतो जी कामाला येतात ते काय कुठल्या पद्धतीने खत टाकतात की घेतला आणि त्या झाडाच्या बुंद्याजवळ प्रसादासारखं फेकून देतात. त्याच्याने काय होतं, तुमचं जे तुम्ही 1200 झाड जे झाडाला ज्या म्हणजे जी जर झाडाची सावली पडते, पानाची सावली पडते, त्याच्या ठिकाणी जर खत जर पेरून दिलं आणि जर झाकून दिलं जमिनीच्या खाली तर निश्चितच ते फायदेशीर पडतं. ह्या कन्सेप्ट आहे. जर तुम्हाला अजून काही वाटत असेल की मी काही वेगळं बोलतोय आणि तुम्हाला काही वेगळ्या योजना हव्या असतील तर कृषी विभागाशी संपर्क करा. अजून काही तुम्हाला अपेक्षित आहे, सेंद्रिय शेतीचा एक कन्सेप्ट आहे, एक टाकाचं तुम्ही एक व्हिडिओ क्लिप पाहिली असेल, एक एक ट्रॅपची क्लिप पाहिली, असे आहे आमच्याकडे भरपूर काही आहेत तुम्हाला देण्यासारखं काही. तुम्ही एकत्र आम्हाला बोलवण्याचा प्रयत्न करा, आम्ही गावात येऊ मीटिंग घेऊ. गटशेतीचा एक कन्सेप्ट आहे आपला, त्याच्यामध्ये गट तयार करणे, त्याला लागणारे कागदपत्र एक साधे सिंपल आहे, 12 शेतकरी एकत्र येणं, त्याला 500 रुपये रजिस्ट्रेशन फी आहे, 7-12 उतारे 8-8 उतारा देणं आहे. एवढे झाल्यानंतर तुमचा गट नोंदणी होतो आत्म्यामध्ये आणि तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ मिळतो. याच्यामध्ये जर तुम्हाला वेगवेगळ्या काय योजना हव्यात हे तुम्ही सांगायचं, त्याच्यानुसार आम्ही प्लॅनिंग तयार करतो, त्याच्यानुसार तुम्हाला प्रशिक्षणाला पाठवलं जातं, त्याच्यानुसार तुम्हाला अभ्यास दौरा दिला जातो. की असं नाही की आम्ही सांगणार ते करा तसं नाही, तुम्हाला आवश्यकता काय, तुमची गरज काय आहे,
त्याच्यानुसार आम्ही प्रोग्राम तयार करतो आणि त्याच्यानुसार करत असतो. आता मागे जस्ट आम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगवर काम केलं होतं बेबीकॉनच्या संदर्भात, पीपीपी तत्वावर. शेतकऱ्यांना बियाणं दिलं, कंपनीने बियाणं दिलं, त्याला हमी भाव. शेतकऱ्याने फक्त तोडून देणं, ओला तोडून देणं आहे. कंपनीने बाय बॅक गॅरंटीने 5 रुपये किलोने तो खरेदी केला त्यांच्या बांधावर. तशाच प्रकारे फील फ्रेश नावाची कंपनी पण आहे, 24 रुपये मिरचीचा भाव आहे आणि भेंडीचा पण 23 रुपये भाव आहे, हमी भाव. तुमचा अप राव या डाऊन राव भाव, ती कंपनी भेंडी खरेदी करणार म्हणजे करणार. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आता भरपूरशा प्रमाणात सक्सेसफुल व्हायला लागले आहे, कारण की आता जी मार्केटची सर्वात जास्त वाईट परिस्थिती काय, भाव डाऊन झाले की लोक कंपनीना देण्याचा प्रयत्न करतात. पण कंपनी आता काय करते की एक फिक्स रेट ठरवून घेतला म्हणजे, जसं आता आपल्याकडे भागामध्ये जैन इरिगेशन करते, ज्या पद्धतीने करते कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, की 6 रुपये 7 रुपये भाव मधला जो भाव आहे त्या पद्धतीने. पण याच्यात काय होतं की शेतकऱ्याचं आज पण भाव कमीच आहे, त्या पद्धतीने त्याला ते भाव मिळत नाही. पण आपण हा विचार का करत नाही की बा बोदवड तालुक्यात 12-15-16 जिनिंग फॅक्टऱ्या सुरू झाल्यात, त्याच धर्तीवर जर एखाद्या शेतकऱ्यांनी 100 शेतकरी 200 शेतकऱ्यांनी मिळून जर एखादी जिनिंग फॅक्टरी टाकायचा प्रश्न पडला तर का टाकू नाही शकत. भाग भांडवल तयार करा ना आपलं, आपलं भाग भांडवल, आपले शेअर्स तयार करा. त्या पद्धतीने जर तयार केलं तर शासनसुद्धा तुमच्या तुम्हाला, आता आम्ही आमच्या कंपन्यांना 14 लाख रुपयापर्यंत अनुदान देतो, ज्या शासकीय ज्या नोंद झाली आहे आमच्या त्याला आम्ही 14.5 लाख रुपयाचं त्यांना नोंद शासनाकडे सबसिडी दिली, त्यांचा एक प्रोग्राम तयार करून घेतला की तुमचा जी संधी दिली पाटील पेट्रोल पंप आणि भारत पेट्रोलियमच्या वतीने, मी त्यांचे आभार मानतो. जय जय महाराष्ट्र. पेस्टिसाईडचा वापर थांबला पाहिजे, व्हायला नको. परंतु आपण आज काय खातो आहे, येलो मेलो नावाची ज्वारी होती, काळी ज्वारी, चुलीवर भाकरी भाजली की घरभर त्याचा वास जायचा. आज आपण जहर खातोय. कोणत्याही पिकाला टाकलेलं खत हे त्याच्या मुळातून अन्नद्रव्य शोषण होतं आणि ते त्या धान्यामध्ये, अन्नामध्ये किंवा जे काय आपण उत्पादन घेतो त्या उत्पन्नामध्ये येतं. मी माझा भाऊ असंच केव्हा तरी घरी चर्चा करत असताना पद्मश्री सुभाष पाडेकर यांचा कुठेतरी उल्लेख आला नैसर्गिक शेतीसंदर्भातला, आणि आपण तो प्रयोग करून पाहावा का म्हणून आम्ही त्या वाटेने निघालो. आज 7 वर्ष झाले माझ्या शेतात रासायनिक खताचा एकही दाणा नाही. उत्पादन 100% तुमच्यापेक्षा जास्त घेतो असं मी दाव्याने सांगेन. कदाचित म्हणजे मी जसं आधीच सांगितलं की मला माफ करा, मी विद्रोही असं म्हणेल, मी विरोधात बोलेल असं तुम्हाला वाटेल, परंतु सत्यता ही स्वीकारली पाहिजे. पंजाब हे जे राज्य आहे याच्यात संपूर्ण देश, आपला जो भारत देश आहे त्याच्या फक्त 2% कृषी क्षेत्र आहे. संपूर्ण देशाच्या जे आपलं कृषी क्षेत्र आहे त्याच्या फक्त 2% कृषी क्षेत्र पंजाबमध्ये आहे, आणि आपल्या भारतात जे पेस्टिसाईड आणि खतं विकली जातात त्याचा 15-18% वापर फक्त 2% शेतीसाठी केला जातो आहे. विचार करा, एवढं खत किंवा एवढं रसायन त्या पिकांवर फवारल्या गेल्यानंतर त्याच्यातून तुम्हाला सकस अन्न मिळेल हा समज तरी आपण कसा करून घ्यायचा. आपण जे पेरलं ते उगवतो असं म्हणतो, अरे आपण त्याच्यात औषधच टाकले आहेत सगळे, ते जरी आपल्याला गहू दिसत असले तरी ते विष आहे आणि ते प्रूव्ह झालेलं आहे. हा व्हिडिओ माझा नाही. अशा पद्धतीने विचार करून आम्ही कुठेतरी त्या नैसर्गिक शेतीच्या मार्गाला लागलो. आज पंजाबमध्ये सर्वात जास्त गहू पिकतो. गहू निघाल्यानंतर ट्रकचे ट्रक भरून आपल्याकडे येतात, आपण चांगला गहू म्हणून तो घेतो, आपल्या मुलाबाळांना आणि आपण तो खातो. आज त्याच गव्हाचं उत्पादन, ज्वारी बंद झाली, आपल्याकडे ज्वारी येत नाही, आली तरी हायब्रिड आहे, गावरान ज्वारी नाही. दादर खूप कमी लोकांच्या नशिबात आहे, भावामुळे परवडत नाही. 20 रुपये किलोचा गहू आणि 40 रुपये किलोची दादर एवढा जर तफावत असेल तर लोक गव्हाकडेच जाणार. पण या गव्हामुळे 59% पेशंट आज पंजाबमध्ये कॅन्सरचे आहेत. त्यांच्या भटिंड्यापासून ते बिकानेरपर्यंत स्वतंत्र ट्रेन सुरू झाली
त्याच्यातले 80% पेशंट असतात कॅन्सरचे आणि 20% कोण तर त्यांच्यासोबत जाणारे घरचे लोक असतात. फक्त एक ड्रायव्हर आणि जे काय कर्मचारी असतील ट्रेनचे तेवढेच त्याच्यातले चांगले माणसं असं म्हणायला हरकत नाही. हा असा फार मोठा गहन विषय आहे. मी सविस्तर बोलू का थांबू ही तुमची परवानगी घेऊन बोलतो. भाजीपाला फळं हेही आपण आज चांगला ताजा भाजीपाला खावा असं म्हणतो, परंतु तशी परिस्थिती नाही. भाजीपाल्यावरही झिंक आणि टॉक्सिनेशन सारखे प्रयोग होतात. आपण म्हशीला किंवा गाईला टॉक्सिनेशनचं इंजेक्शन देतो, इंजेक्शन दिल्याबरोबर म्हैस किंवा गाय आपला पाना सोडते, आपण ते दूध काढतो. किती मोठं विष आपण आपल्या घरात आणतो याचा आपल्याला अंदाज नाही. एखादी गावरान गाय तिचा 1/2 लिटर मिळणारं दूध हे आपल्यासाठी अमृत आहे. तेच टॉक्सिनेशन देऊन काढलेलं 2 लिटर दूध आपल्यासाठी जहर आहे. त्याच्यात काहीच फरक नाही. आपण आपल्या शेतात पिकावर फवारणी करतो, त्याने कीटक मरतात, आळ्या मरतात. एवढं विषारी द्रव तो त्या पानांवरून खाली ओघडतो, जमिनीवर पडतो. जमिनीत आपण खतं देतो, त्या खतांतूनही त्याचा दुष्परिणाम होतो. 1 ग्रॅम माती जर आपण घेतली तर त्याच्यात 1 ते 10 हजार जीवाणू आहेत. माती निर्जीव नाही, ती सजीव आहे. त्याच्यात जीवाणूंचा तो एक हे आहे, पुंजे म्हणू आपण. ते माती सजीव असल्याचं एक लक्षण आहे. कृषी अधिकारी साहेब आहेत आणि MSC अग्री झालेले साहेब असतील, कदाचित माझं ज्ञान अपूर्ण असेल, परंतु हे मी वाचलं, मी अभ्यास केला, मी लिहिलं आणि पाळेकर साहेबांच्या सहवासात आम्ही शिबिरं केली, त्याच्यातून कुठंतरी हे आमच्या निदर्शनास आलं. 1 ग्रॅम शेणामध्ये 300 कोटी जीवाणू आहेत. शेण पडलं की 8 दिवसात त्याची माती होते, आपोआप होते का? आपल्या शेतात शेणखत आपण टाकत होतो आधी, आता टाकतात का नाही माहिती नाही, बरेच लोक वापरतात अजूनही, परंतु त्या शेणाची माती ही अत्यंत मऊ माती असते. चहाच्या पावडरसारखी भुकटी तयार होते. ही भुकटी करण्याचं काम ते जीवजंतू करत असतात आणि तीच पद्धत आता कुठेतरी परत यायला लागली आहे. सुशिक्षित वर्ग आजही नैसर्गिक शेतीतून पिकलेल्या अन्नाकडे वळतो आहे. दुप्पट भावानी, दुप्पट तिप्पट भाव देऊन ते अन्न विकत घेतो आहे. का हा अवेअरनेस होतो आहे? याच्यामुळे रासायनिक खतं किंवा बियाणे विकणारे संपुष्टात येतील का? त्यांचा व्यवसाय संपेल का? नाही, त्यांच्यासाठी वेगळा पर्याय उभा राहू शकतो. त्यांना संपुष्टात आणणं, त्यांची चैन आपल्याला थांबवायची नाही आहे. त्यांना पर्यायी व्यवसाय कुठेतरी हा या माध्यमातून करता येऊ शकतो असं मला वाटतं. जीवामृत हे अत्यंत साधं आणि सरळ रसायन नाही, जीवामृत आपल्या शेतीसाठी लागणारं, सॉरी मी रसायन म्हटलो. 10 किलो शेण, 1 किलो गूळ, 1 किलो बेसन पीठ, पाणी याचं मिश्रण टाकीवर करा. 1 एकर शेतीला ते पुरेसं आहे. फवारणंही त्याचंच आणि खतंही तेच, दुसरं काहीच द्यायची गरज नाही. आज BT सारखं बियाणं बाजारात मिळतं, आपण पेरतो. बोंडाळी पडते म्हणून आपण ती फवारतो आणि या बोंडाळीच्या माध्यमातून ती फवारण्यासाठी जे औषध आपण वापरतो त्यांनी 43 लोक मेल्याचं यवतमाळमध्ये अधिकृत नोंद आहे. म्हणजे विचार करा, जे त्वचेला लागलं त्या औषधानं जरी आपण मरतो तर अशाच याच्यातून उत्पादित झालेला माल आपण खातोय. आपण काय खातो? आपण विषच खातोय. आधी घरात गाई असाय, गावात आपल्या घरी गाई असायच्या. गाईचं दूध काढलं की त्या बेरीसाठी घरातली लहान मंडळी भांडायची, आई त्या बेरी त्या भाकरीवर किंवा पोपड्यावर लावून द्यायची. ते सकस अन्न तुमच्या नशिबात होतं, आम्ही त्या बाबतीत दुर्दैवी असं म्हणू. घरातून गाय गेली आणि माय गेली. घरातून गाय कसायाच्या घरात गेली आणि माय गोठ्यात गेली. सुशिक्षित वर्गात बहुतांशी लोक हे स्वतंत्र फॅमिली सांगतात. मी, माझी बायको आणि 2 मुलं. माईचा आशीर्वाद संपला, गाईचा आशीर्वाद संपला, सुख नाही. पुढे तेच मुलं आपल्याला गोठ्यात सरकवतात, वृद्धाश्रमात सरकवतात आणि ते आनंदात राहतात. हा आनंद नाही. सुसंस्कृत आणि संघटित विचार फक्त एकत्रित कुटुंब देऊ शकतं. त्याच्यासाठी गाय आणि माय ही आपल्या घरात असली पाहिजे. 1 गाय 30 एकर शेतीसाठी पुरेशी आहे. तिचं गोमूत्र आणि शेण 30 एकर शेताला पुरेल
एवढं जीवामृत आपल्याला बनवून देतं. मग आपण कुठेतरी विचार करा आणि त्या दृष्टीने पुढे पावलं टाका असं मला वाटतं आहे. मी केलं, तुम्हाला फार लांब नाही, मी तुम्हाला वाटतं फत्तेपूर 12-15 किलोमीटर 15 किलोमीटर अंतरावर आहे. 10-10, 15-15 शेतकऱ्यांचा ग्रुप जर आला तर तुमच्या जेवणा खावण्यासाठी सर्व व्यवस्था मी करेल, पण माझ्या शेतीवर एकदा पाहायला या. तुम्ही फक्त आम्हाला 2 दिवस आधी किंवा 1 दिवस आधी कळवा शेती काय आहे दुपारच्या संध्याकाळच्या, कारण आम्हाला काही बाकीचे विषयच नाही आहे. हे नक्की या भाऊ, माझं हे झाल्यानंतर, थोडंसं जगे जास्त मोठं नाही आहे, हे झाल्यानंतर तुम्हाला मी माझ्या शेतातली एक व्हिडिओ क्लिप दाखवेल. आम्ही जी नैसर्गिक शेती करतो आहे ही 3 पद्धतीच्या आच्छादनांनी करतो आहे. मृदा आच्छादन म्हणजे आपली मशागत, कास्ट आच्छादन म्हणजे पिकांचे अवशेष. आमच्या शेतात उपटलेली कपाशी किंवा कापलेलं गवत आम्ही कधीच पेटवत नाही, ते तसंच पडू देतो. म्हणजे साहेब आम्हाला लोक पागल म्हणायचे, हे पागल झालेत, यांची शेती पडीत पडली. निंदणी आम्हाला माहिती नाही, खत माहिती नाही, फवारणी माहिती नाही, पीक कोणतं आणि तण कोणतं हे समजत नव्हतं. अशा परिस्थितीत माझ्या शेजारच्या एका शेतकऱ्याचं गणित तुम्हाला सांगतो. 1 एकर मक्याचं गणित आम्ही काढलं. आमच्या शेजारच्या काकांनी 1 एकर मका पेरला. आपण बियाण्याचा किंवा याचा खर्च सोडून देऊ, लागवडीचा खर्च 3000 रुपये सरासरी, लागवड आणि निंदणी. त्याला खतं दिले त्यांनी 14000 रुपयाचे, युरिया, सुपर फॉस्फेट, आणखी काय असतील ते 14000 रुपये अधिक 3000 रुपये, हा 17000 रुपये त्यांनी खर्च केला बियाण्याच्या व्यतिरिक्त. आम्ही फक्त बियाणं घेतलं, ते पेरलं, त्याच्यात निंदणी नाही, फवारणी नाही, आम्ही पुढचं काहीच केलं नाही, फक्त जीवामृत तेवढं टाकलं, ते सुद्धा ठिबकद्वारे. त्याच्यामुळे तिथेही आम्हाला मजुरी लागली नाही. जेव्हा काका आम्हाला सांगायचे बघ 2-2 कणसं आहे माझ्या मक्याला, शेवटी मी कुठेतरी गांगरून गेलो आणि भाऊला म्हणायला लागलो की कैलास आपलं उत्पन्न काही निघणार नाही, लोक आपल्याला नाव ठेवत आहे. माझा भाऊ माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, पण तो खरंच एक कृषीतज्ञ आहे असं म्हणायला हरकत नाही. आम्ही आमचा गोडवा नाही गात आहे, परंतु त्या जीवामृतामध्ये काय ताकद आहे ती तुम्हाला सांगतोय. म्हणे ज्या दिवशी मका काढला जाईल ना त्याच थ्रेशरवाला आपण बोलवू, तू काळजी करू नको. काकाला मका झाला 1 एकरी 28 क्विंटल, मला झाला 26 क्विंटल. आम्ही दोघांनी एकाच व्यापाऱ्याला मका दिला 1000 रुपये क्विंटलनी. काकाच्या हातात 28000 रुपये आले, माझ्या हातात 26000 रुपये आले. काकाने जेव्हा गणित केलं 14 अधिक 3 जो खर्च झाला तो माझा वाचला, नफ्यात कोण राहिलं? 17000 रुपये मला एक्स्ट्रा मिळाले. 17000 रुपये कमी नाही साहेब, एका एकरात 17000 रुपये निव्वळ नफा. आज साहेबांनी सांगितलं आपल्याकडे माळी साहेबांनी की उत्पादन खर्च कमी करण्यावर शासनाचा सुद्धा भर आहे. शासन सुद्धा म्हणत नाही तुम्हाला की प्रमाणापेक्षा तुम्ही पेस्टिसाईड वापरा किंवा खतं वापरा. खतं वापरू नका असं मला म्हणण्याचा अधिकार नाही, वापरण्याचं तुम्हाला सर्व स्वातंत्र्य आहे. परंतु खरंच एक वेळ काही शेतकऱ्यांनी शेतावर या, आणि आम्ही ज्या ठिकाणी नैसर्गिक शेती सुरू करण्याच्या आधी ज्या ठिकाणी जाऊन आलो त्या ठिकाणी जाऊन या. साहेब दगडं आणि खडक आहेत, त्याच्यावर सलाईनच्या बाटल्या कापून त्या माणसाने डाळिंबाची बाग जगवलेली. साहेब नगरच्या पुढे जा, पुण्याच्या पारनेर परिसरात या खडकावर बागा जगलेल्या आहेत. त्यांचे डाळिंब आपल्या डोळ्यात असे भरतात की आपल्याकडच्या डाळिंबाला आपण हात नाही लावत. असंच आमच्याकडे आपण जामनेरच्या आहात साहेब, माळी म्हणून एक भाजीपाला विक्रेते आहेत जळगाव रोडला. एक चांगला सुशिक्षित माणूस किडलेली वांगी घेतो आहे, त्याला विचारलं म्हटलं बाबा असं का? साहेब ज्या वांग्यामध्ये कीड आहे ना त्याच्यावर फवारलेलं नाही म्हणे, किडलेला भाग कापून फेकायचा, बाकीचं खायचं. जिथे कीड मरत नाही तिथे 100% आपण चांगलं खातो याचं समाधान आहे म्हणे मला. म्हणजे लोकांची दृष्टी किंवा पाहण्याचा दृष्टिकोन किती बदलला हे याच्यातून तुम्हाला कळेल. आपण काय करतो, टवटवीत दिसणारं जांभळं किंवा एकदम हिरवं दिसणारं वांगं घेतो, त्याच्यावर किती फवारे झाले आहेत. मिरचीची परिस्थिती मी पाहिली आमच्या पहूर भागात,
म्हणजे मी काही शेतकऱ्यांना बदनाम करू इच्छित नाही, त्यांची माफी मागतो. परंतु मिरचीला भाव तेजीत आले की संध्याकाळी दिसणारी अशी एखादी इंचाची मिरची झिंक आणि देशी दारू मिक्स करायची, कारण झिंक पाण्यात मिक्स होत नाही, ते देशी दारू किंवा एखाद्या ॲसिडिक अल्कोहोलिक पदार्थामध्येच मिक्स होतं, त्याच्यात मिक्स करायचं आणि त्याचा फवारा मिरचीवर घ्यायचा. साहेब सकाळी मिरची संध्याकाळी तोडण्याला येते, दीड आणि अडीच आणि तीन इंचाची मिरची आपण ताजी तवानी म्हणून मोठी मिरची बाजारातून घेतो. मिरची घरात आणल्यावर दोन दिवस टिकते का साहेब? माझ्या शेतातली मिरची किंवा नैसर्गिक शेती करणारे सोनाळ्याचे शेतकरी आहे, आठ दिवस तुमच्या घरातली हिरवी मिरची सडली तर माझी पूर्ण शेती तुमच्या नावावर करून देईल. इतकी भयानक परिस्थिती शेतीमध्ये आहे. विद्रोही वृत्ती असलेले लोक आज खूप कुठेतरी जात आहेत. पाळेकर साहेबांचं शिबिर आता जळगावला चालू आहे, उद्याचा समारोप आहे, काही शेतकऱ्यांना जर त्याचा लाभ घेता आला तर जाऊन बघा. जितूभाऊंचा आणि माझा विषय झाला किंवा आपण असं असं ठेवतो आहे, विश्वास वाटत नाही पेट्रोलचा डिझेलचा. शेतकरी कार्यशाळेचं आयोजन केलेल्या ठिकाणी मुधोळ शहराचे तालुका प्रमुख विनोदजी पाडर यांची सुद्धा तो उपस्थिती लागलेली आहे. विनोदजी पाडर, आज तुम्ही ह्या कार्यशाळेमध्ये इथे उपस्थित झालेले आहात, काय म्हणता येईल की ह्या प्रकारची कार्यशाळा जी आयोजन केली गेलेली आहे याचा बोध शेतकऱ्यांनी कसा घेतला? सर्वप्रथम मी पाटील पाटूपम यांचे आभार मानतो की एक त्यांनी शेतकऱ्याविषयीची चांगलं धोरण, शेतकऱ्यांचं चांगलं मत त्यांचं आहे, त्यामुळे या कार्यशाळेमुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल. अलीकडे शेतकरी अडचणीमध्ये येत आहे, शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये घट होत आहे, कुठलंही उत्पादन कापसाचं उत्पादन असेल त्यामध्ये बोंडअळीचा प्रकार झाला, मक्क्याचं उत्पादन असेल, ज्वारीचं उत्पादन असेल, गव्हाचं उत्पादन असेल, या वेगवेगळ्या उत्पादनामध्ये वाढ व्हायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याच्या पाठीचा कणा ताट व्हायला पाहिजे. पण अलीकडे उत्पादनामध्ये घट झालेली दिसते, बोंडअळीचं प्रमाण आल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. एक मी 15 क्विंटलचा ॲव्हरेज असायचा व्हायला पाहिजे होता, त्या ठिकाणी त्यांना 2 क्विंटल 1 क्विंटल काही ठिकाणी 50 किलो असं उत्पादन झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रचंड असं नुकसान अलीकडे झालेलं आपल्या दिसतं. हे नुकसान जेणेकरून पाटील पेट्रोलपंपांनी लक्षात घेतलं आणि या कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. या कार्यशाळेमुळे शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल, भविष्यात त्यांना जास्तीत जास्त उत्पादन मिळेल. काय म्हणतील तुम्हाला की आज जे शेतकरी आत्महत्या होतात ते निव्वळ फक्त उत्पादन कमी झाल्यामुळे होतात? उत्पादन कमी झालं म्हणून शेतकरी हा कर्ज परतफेड करू शकत नाही, कर्ज परतफेड करता यावं यासाठी त्यांना भरघोस उत्पादन व्हावं लागतं, परंतु भरघोस उत्पादनासाठी कधी काळी निसर्ग साथ देत नाही. विनोदजी, काय म्हणता येईल तुम्हाला की आज जे कार्यशाळेचं आयोजन केलं गेलेलं आहे, या कार्यशाळेचे आयोजन असे कितीपर्यंत कंपन्यांनी बँकांनी घेतले पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना याचा जास्तीत जास्त उपयोग करून भरघोस उत्पन्न घेता येईल व शेतकरी आत्महत्या टाळता येईल? बरोबर आहे, आत्महत्येचा विषय तुम्ही घेतलेला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कर्जबाजारामुळे होतात. शेतकरी जेव्हा शेतीमध्ये बी पेरतो त्यावेळेस त्याला बी बियाणं व्याजानं पैसे घेऊन आणावं लागतं, मग तो व्याजानं पैसे आणल्यानंतर मोठ्या मेहनतीने कष्टाने ते बियाणं त्या शेतीमध्ये रुजवतो. रुजवल्यानंतर त्याला अपेक्षा असते की ते शेतकऱ्याचं बियाणं बी रुजवल्यानंतर चांगलं उत्पादन येईल आणि आपण मार्केटमधले घेतलेले पैसे जे आणलेले आहे ते देऊ शकू आणि ते पैसे त्या उत्पादनावर त्याचं अवलंबून असते. जेव्हा ते उत्पादन येईल घरामध्ये त्यातूनच तो पैसा देणारा असतो. परंतु काही असे नैसर्गिक कोप म्हणता येईल त्याला, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं आणि उत्पादनात घट होते. उत्पादनात घट झाल्यानंतर त्याचा लागलेला खर्चसुद्धा निघत नाही, मग तो आत्महत्या करणार आहे तर काय करणार आहे? धन्यवाद पाटरजी, तुम्ही मला ही माहिती दिलेली आहे. अभिरुद्धजी पाटर यांच्या माहितीनुसार शेती करणे हे आता आधुनिकीकरण झालेलं आहे व त्या आधुनिकीकरणामध्ये शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त विकसित तंत्रज्ञानाचा उपयोग करून घ्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन घेता येईल. भरघोस उत्पादन झाल्यानंतर नक्कीच या भारतामधील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण काहीशा अल्पशा प्रमाणात का होईना परंतु टळेल, व येणाऱ्या कार्यकाळामध्ये हे आत्महत्येचं प्रमाण 100% नाहीसं होईल. यासाठी विनोदजी पाटर व जितेंद्रजी पाटील तसेच विकासजी कोटेजा यांच्या संयुक्त विद्यमाने इथं हा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.